महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. वाहतुकीच्या नवीन कायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासह ते पाळण्याचे आवाहन करण्यासाठी उल्हासनगर ट्रॅफिक पोलिसांतर्फे नो चलांडे उपक्रम राबविण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना यावेळी गुलाब पुष्प आणि नव्या वाहतूक नियमांची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. केंद्र सरकारने काही आठवड्यांपूर्वी वाहतुकींच्या नियम मोडणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी काही 200 असणारा दंड आता हजारांच्या घरात पोहोचला आहे. त्या जोडीला न्यायालयीन शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गौरक्षनाथ वाघ यांनी दिली. तसेच आज श्रीराम चौक, विनस चौक आणि नेताजी चौक परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना थांबवून वाहतूक पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. तसेच नो चलांडे हा केवळ आजच्या दिवसापुरता मर्यादित असून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर उद्यापासून पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचा इशाराही दिला. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती उल्हासनगर ट्रॅफिक उपनिरीक्षक वाघ यांनी दिली. आजचा दिवस हा आमचे ट्रॉफिकचे प्रमुख माननीय डीसीपी सर बाळासाहेब पाटील यांनी आज नो चलन दिवस म्हणून पाळण्याचा आदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे आणि नुकतंच 11 डिसेंबरपासून मोटार वाहन कायद्यान्वये बऱ्याच दंडामध्ये वाढ झालेली आहे. त्याबाबतचं समुपदेशन म्हणून आजचा हा दिवस आहे. मग त्यामुळे आम्ही सर्व लोकांना त्याबद्दल जागृती व्हावी, त्यांना माहिती व्हावी अशा दृष्टीने माननीय डीसीपी सरांच्या आदेशाने आमचे उल्हासनगर ट्रॉफिक चे ACP श्री कार्ले सर, आमच्या युनिटचे प्रभारी शाजीराव शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवित आहोत. मोहिमेचा उद्देश असा आहे की जनतेपर्यंत हा संदेश जावा की दंडामध्ये वाढ झालेली आहे. लोकांनी आपापली कागदपत्रे जवळ ठेवावीत, कुठलाही ट्रॉफिकचा नियम मोडू नये आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही या दृष्टीने त्यांनी त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्यावर कुठली दंडात्मक कारवाई होणार नाही आणि म्हणून आपण त्यांना हे सांगतो आहे, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करतो आहे आणि त्यांना समुपदेशन करतो आहे आणि त्यांची आपली भेट झाली एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण त्यांना एक गुलाब पुष्प देतो आहे. हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आज दिवसभर ही मोहीम चालणार आहे. आज कुठलीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. म्हणजे आजचा हा नो चलन डे आहे. उद्यापासून आमची रेग्युलर कारवाई असेल, त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त जागृत राहावं, त्यांच्यावर कारवाई होणार नाही हा आमचा स्पष्ट उद्देश आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.